नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर मी मनोज कातळे परत एकदा इग्नाइट अकॅडमी मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. तर बघा, आजच्या सेशन मध्ये आपण एक थोडक्यामध्ये महाजन कॉलेजची 4 ऑगस्टला जे काही त्यांचा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्क्युलर नंबर 482 जे त्यांच्या वेबसाईट वरती पब्लिश केलेलं आहे, तर याच्याबद्दल आपण एक थोडक्यामध्ये माहिती घेणार आहोत. तर बघा, जे काही छोटे छोटे जे अपडेट्स असतील, तर ते ऑलरेडी आपण टेलिग्रामच्या आपल्या इग्नाइट ग्रुपवरती आपण सेंड करतोय, आणि जे खूपच महत्वाचे अपडेट्स असतील, तर अशाच अपडेटसाठी मी तुमच्या समोर येतोय. तर बघा, आजच्या सेशन मध्ये आपण काय करणार आहोत, 4 ऑगस्ट रोजी महाजनकोनी जे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्क्युलर नंबर 482 हे जे पब्लिश केलेलं आहे, तर याच्याबद्दल आपण थोडक्यामध्ये माहिती घेणार आहोत. तर बघा, याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं तुम्हाला महाजनको बद्दल माहिती पाहिजे. तर महाजनको ही एनटीपीसी नंतरची सगळ्यात जास्त पॉवर प्रोड्यूस करणारी ही कंपनी आहे. जर आपण महाराष्ट्रामध्ये बघितलं, तर 2019 त्यांची एक ऍडव्हर्टाइजमेंट निघाली होती, त्याच्यामध्ये डायरेक्ट रिक्रुटमेंटने त्यांनी असिस्टंट इंजिनियर साठी व्हॅकन्सी काढलेल्या होत्या. त्याच्यानंतर 2019 अजून तरी त्यांची ऍडव्हर्टाइजमेंट आलेली नाहीये. येऊ शकते, म्हणजे अजून तरी आम्हाला याच्याबद्दल काही अपडेट्स नाहीयेत, पण भविष्यामध्ये नक्कीच महाजनको ही ऍड काढू शकते. चला, तर याच्यामध्ये आपण सगळ्यात अगोदर जे यांनी मेथड ऑफ फिलिंग ऑफ व्हेरियस पोस्ट इन टेक्निकल अँड सिव्हिल केडर हे जे त्यांनी जो सांगितलेलं आहे या अपडेटमध्ये, तर याच्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतो. तर बघा, महाजनको मध्ये 2 वेगवेगळे आपण म्हणूयात केडर असतात. तर त्याच्यामध्ये फर्स्ट असेल सिव्हिल केडर आणि दुसरं असतं टेक्निकल केडर. आता हे जे सिव्हिल केडर असेल, तर हे सेपरेट सिव्हिल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी असतं, आणि याच्यामध्ये तुम्हाला डायरेक्ट एंट्री 2 पोस्टसाठी असते. एक असतं ज्युनियर इंजिनियर आणि दुसरं असतं असिस्टंट इंजिनियर. आणि बाकीच्या ज्या सगळ्या पोस्ट असतात असिस्टंट इंजिनियरच्या वरच्या, म्हणजे डिप्युटी इंजिनियर पासूनच्या वरच्या चीफ इंजिनियर पर्यंत, त्याच्यासाठी तुम्हाला अनुभव लागतो किंवा तुमच्याकडे मिनिमम एक्सपिरियन्स काहीतरी असणं गरजेचं असतं. तेच जर आपण टेक्निकल केडर मध्ये बघितलं, तर याच्यामध्ये बघा, मेकॅनिकल असेल, प्रोडक्शन असेल, इन्स्ट्रुमेंटेशन असेल, इलेक्ट्रिकल असेल, ENTC असेल, तर या सगळ्या स्ट्रीमचे जे काही कॅन्डिडेट असतील, तर या टेक्निकल केडरमध्ये क्वालिफाय असतात किंवा एलिजिबल असतात. याच्यामध्ये हे पण केडरमध्ये बघा, ज्युनियर इंजिनियर आणि असिस्टंट इंजिनियर या 2 पोस्टसाठी फ्रेशर कॅन्डिडेट हे अप्लाय करू शकतात किंवा एलिजिबल असतात. आणि असिस्टंट इंजिनियरच्या पुढच्या जेवढ्या काही पोस्ट असतील, तर या सगळ्या पोस्टसाठी तुमच्याकडे एक्सपिरियन्स गरजेचा असतो. तर बघा, हे जे अपडेट असेल, तर हे थोडक्यामध्ये मी तुम्हाला इथे सांगतोय. सुरुवातीला आपण टेक्निकल केडर बघूयात. टेक्निकल केडरमध्ये जर तुम्ही बघितलं, तर सगळ्यात अगोदर ज्युनियर इंजिनियर टेक्निकल केडर मधली ही पहिली पोस्ट आहे. तर याच्यामध्ये वेगवेगळे 3 स्ट्रीमचे कॅन्डिडेट्स हे इलिजिबल असतात. तर फर्स्ट बघा, ज्युनियर इंजिनियर मध्ये मेकॅनिकल स्ट्रीम असते, इलेक्ट्रिकल स्ट्रीम असते आणि इन्स्ट्रुमेंटेशन स्ट्रीम असते. आणि जेव्हा तुम्ही याच्यामध्ये अप्लाय करता मेकॅनिकल स्ट्रीम साठी, तर तुमच्याकडे बघा डिप्लोमा इन मेकॅनिकलच पाहिजे. मेकॅनिकल शिवाय बाकी प्रोडक्शन असेल, ऑटोमोबाईल असेल, तर या ब्रांचचे कॅन्डिडेट्स या ठिकाणी एलिजिबल नसतात. ठीक आहे. तर याच्यानंतर इलेक्ट्रिकल स्ट्रीम साठी जर आपण बघितलं, तर बघा इलेक्ट्रिकल मध्ये तुमचा डिप्लोमा झालेला पाहिजे, किंवा पॉवर इंजिनिअरिंग मध्ये डिप्लोमा पाहिजे, किंवा इलेक्ट्रिकल अँड पॉवर मध्ये, किंवा आपण म्हणूयात इलेक्ट्रिकल पॉवर इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी याच्यामध्ये तुम्हाला डिप्लोमा कम्प्लीट असणं गरजेचं आहे. याच्यानंतर जर आपण इन्स्ट्रुमेंटेशन स्ट्रीम बघितली, तर याच्यामध्ये डिप्लोमा इन इन्स्ट्रुमेंटेशन, डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन, तर हा तुम्हाला याच्यामध्ये कंपल्सरी आहे. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं, तर महाजनकोच्या बघा नवीन या सर्क्युलरच्या अपडेटनुसार ते डायरेक्ट रिक्रुटमेंटमध्ये 100% रिक्रुटमेंट हे त्यांचं ज्युनियर इंजिनियरचं डायरेक्टली होते. याच्यामध्ये जर आपण बघितलं, तर मेकॅनिकल स्ट्रीमसाठी बघा 40%, इलेक्ट्रिकल स्ट्रीमसाठी 40% आणि इन्स्ट्रुमेंटेशनसाठी 20% रिस्पेक्टिव्ह केडरमध्ये त्या व्हॅकन्सी त्यांनी काय केल्या, रिझर्व्ह केलेल्या आहेत. म्हणजे जितक्या काही ज्युनियर इंजिनियरच्या ज्या काही व्हॅकन्सी निघतील, ओके, टेक्निकल केडरमध्ये, तर याच्यामध्ये बघा मेकॅनिकलसाठी 40% कोटा असेल, इलेक्ट्रिकलसाठी 40% आणि इन्स्ट्रुमेंटेशनसाठी 20% कोटा त्यांनी रिझर्व ठेवलेला आहे. त्याच्यानंतर जर आपण इंटरनल कोटा बघितला, कशासाठी, डिपार्टमेंटल एम्प्लॉईजसाठी, तर जेवढ्या काही ज्युनियर इंजिनियरच्या पोस्ट निघतील त्याच्यापैकी 10% जे काही पोस्ट असतील, तर हा इंटरनल कोटा असेल फॉर डिपार्टमेंटल एम्प्लॉईजसाठी. याच्यानंतर महत्वाचं आहे अप्पर एज लिमिट. जे फ्रेशर कॅन्डिडेट असतील याच्यासाठी 38 इयर्स काय आहे मॅक्झिमम एज लिमिट आहे. आणि जे ऑलरेडी महाजनको मध्ये काम करणारे एम्प्लॉय आहेत यांच्यासाठी बघा मॅक्झिमम एज लिमिट आहे याच्यामध्ये 57 इयर. त्याच्यानंतर जे एक्सपिरियन्स कोणासाठी गरजेचं आहे ज्युनियर इंजिनियर मध्ये, तर जे ऑलरेडी महाजनको मध्ये काम करतायत, जे की याच्यापेक्षा कमी लेवलला किंवा कमी पोस्ट मध्ये जे लोक काम करतायत आणि ज्यांच्याकडे 5 वर्षाचा मिनिमम रिस्पेक्टिव्ह केडर मध्ये किंवा रिस्पेक्टिव्ह ब्रांच मध्ये ज्यांच्याकडे अनुभव असेल, तर असे सगळे एम्प्लॉई ज्यांच्याकडे की 5 वर्षाचा अनुभव आहे, तर हे सगळे ज्युनियर इंजिनियर साठी हे एलिजिबल असतात.
ओके याच्यानंतर बघा याच्यानंतरची दुसरी पोस्ट असेल महत्त्वाची महाजनको मधली जी की डायरेक्ट रिक्रूटमेंटने भरली जाते याच्यासाठी कुठलाही एक्सपिरियन्सची गरज नसते तर ही आहे असिस्टंट इंजिनियर. तर याच्याबद्दल बघा त्याने अपडेट मध्ये काय सांगितलंय तर डायरेक्ट रिक्रूटमेंटनी 75% या जागा भरल्या जातील डायरेक्ट रिक्रूटमेंटनी नो एनी एक्सपिरियन्स. याच्यानंतर जे काही 25% जे काही जागा असतील ह्या प्रमोशननी होतील. आता या 75% मध्ये बघा मेकॅनिकल इलेक्ट्रिकल आणि इन्स्ट्रुमेंटेशनच्या परत 40% 40% आणि 20% अशा रिझर्व जागा यांनी ठेवलेल्या आहेत. मेकॅनिकल स्ट्रीम असेल तर 40%, इलेक्ट्रिकलसाठी 40% आणि इन्स्ट्रुमेंटेशनसाठी 20%. याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं जर आपण बघितलं तर ज्युनियर इंजिनियर मेकॅनिकल स्ट्रीमसाठी ओनली डिप्लोमा इन मेकॅनिकल हा कंपल्सरी होता. तेच जर आपण मेकॅनिकल स्ट्रीमसाठी असिस्टंट इंजिनियरसाठी जर आपण बघितलं तर बघा मेकॅनिकलचे पण विद्यार्थी ज्यांच्याकडे की डिग्री आहे असे विद्यार्थी याच्यामध्ये ऍप्लिकेबल असतात किंवा एलिजिबल असतात. किंवा प्रोडक्शन असेल, इंडस्ट्रीयल असेल किंवा थर्मल असेल, मेकॅनिकल अँड ऑटोमेशन जरी इंजिनिअरिंग तुमच्याकडे असेल तरी पण तुम्ही असिस्टंट इंजिनियर ह्याचे महाजनकोमध्ये टेक्निकल केडरमधलं जे दुसरं पोस्ट असेल तर त्याच्यासाठी तुम्ही ऍप्लिकेबल असता. याच्यानंतर आपण बघितलं मेथड ऑफ फिलिंग. ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलंय या 75% ज्या काही जागा भरल्या जातील तर परत त्याच्यामध्ये 10% जागा ह्या डिपार्टमेंटल एम्प्लॉईजसाठी ह्या रिझर्व असतात. याच्यामध्ये अप्पर एज लिमिट सेम 38 years, डिपार्टमेंटल एम्प्लॉय 57 years आणि ज्यांच्याकडे 5 वर्षाचा अनुभव असेल किंवा जे ज्युनियर लेवलला महाजनकोमध्ये जे काम करतायत तर असे पण याच्यासाठी एलिजिबल असतात. ओके तर या दोन पोस्ट होत्या ज्या की डायरेक्ट रिक्रुटमेंटनी महाजनकोमध्ये भरल्या जातात. याच्याबद्दलचे छोटंसं किंवा नॉर्मल जे चेंजेस जे झालेले आहेत तर याच्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं. आता याच्यानंतर जेवढ्या काही पोस्ट असतील याच्यासाठी क्वालिफिकेशन आता एकच, त्याच्यामध्ये स्ट्रीम नसतात किंवा मेकॅनिकल इलेक्ट्रिकल आणि इन्स्ट्रुमेंटेशन असं वेगवेगळं क्लासिफिकेशन त्याच्यामध्ये नसतं. तर बघा दुसरी पोस्ट असेल डिप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर. आता महाजनकोमध्ये डिप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियरसाठी तुम्हाला कॉमन एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असतो तर बॅचलर डिग्री तुम्हाला कशाची पाहिजे, इलेक्ट्रिकल मेकॅनिकल इन्स्ट्रुमेंटेशन इलेक्ट्रॉनिक्स ENTC पॉवर इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल अँड पॉवर इंजिनिअरिंग. तर एवढ्या सगळे हे टेक्नॉलॉजी म्हणजे बी किंवा बीटेकचे विद्यार्थी या पोर्टसाठी ऍप्लिकेबल असतात. ओके याच्यामध्ये बघा सगळ्यात महत्वाचं तुम्हाला मिनिमम 3 वर्षाचा अनुभव पाहिजे. याच्यामध्ये डायरेक्ट रिक्रुटमेंट हे फक्त 25% जागांसाठी होतं आणि बाकीचं जे काही जागा भरल्या जातात डिप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियरच्या तर या सगळ्या डिपार्टमेंटल प्रमोशनद्वारे भरल्या जातात. याच्यामध्ये मॅक्झिमम एज लिमिट हे डायरेक्ट रिक्रुटमेंटसाठी 38 आणि डिपार्टमेंटल एम्प्लॉईजसाठी 57 years असतात. आता जर तुम्ही एक्सपिरियन्स विचारलं किंवा एक्सपिरियन्स बद्दल जर आपण बघितलं तर मिनिमम तुमच्याकडे 3 वर्षाचा जो काही अनुभव असेल एकतर पॉवर जनरेशनमध्ये पाहिजे, बघा इथं पॉवर जनरेशन दिलेलं आहे, किंवा कोल सेक्टरमध्ये पाहिजे किंवा गॅस सेक्टरमध्ये पाहिजे जो की सेंट्रल स्टेट किंवा तो IPP जरी असेल तरी पण चालेल. IPP म्हणजे काय तर इंडिपेंडंट पॉवर प्रोड्युसर. आता ISAR पॉवर प्लांट जे असतात तर हे IPP प्रोड्युसर आहेत किंवा IPP पॉवर प्लांट आपण त्यांना म्हणत असतो. तर असे सगळे पॉवर प्लांट किंवा ज्यांच्याकडे 3 वर्षाचा अनुभव असेल या पॉवर प्लांटमध्ये तर असे सगळे कॅन्डिडेट हे डिप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियरसाठी ऍप्लिकेबल असतात. त्याच्यामध्ये शक्यतो या डिपार्टमेंटल प्रमोशननी त्या जागा भरल्या जातात. फक्त 20-25% जे काही प्रमोशन होतं हे याच्यामध्ये डायरेक्ट रिक्रुटमेंट होत असतं. याच्यामध्ये जर आपण बघितलं तर बघा जे महाजनकोमध्ये ऑलरेडी काम करतायत कम्प्युटर किंवा प्रोडक्शन इंजिनिअरिंगचे लोक किंवा एम्प्लॉईज तर असे एम्प्लॉई पण याच्यामध्ये एलिजिबल असतात. आणि यांच्यासाठी जर आपण बघितलं जर जो काही एक्सपिरियन्स जर आपण बघितलं वर्क एक्सपिरियन्स तर ज्या दिवशी किंवा ज्या दिवसापासून ते महाजनकोमध्ये काम करतायत किंवा महाजनकोमध्ये काम करत असताना जो काही त्यांनी प्रिव्हियस इयर जो काही एक्सपिरियन्स त्यांनी तिथं दाखवलेला असेल तर तो पण एक्सपिरियन्स या कोर्ससाठी काउंट केला जातो. तर हे सगळ्यात महत्वाचं आहे की जेव्हा तुम्ही डायरेक्ट एंट्री थ्रू महाजनकोमध्ये येता प्रिव्हियस वर्क एक्सपिरियन्सने तर अशा मोठ्या मोठ्या पोर्टसाठी पण तुमचा प्रिव्हियस वर्क एक्सपिरियन्स महाजनकोमध्ये येण्याच्या अगोदरचा तो पण वर्क एक्सपिरियन्स तुम्हाला याच्यामध्ये कन्सिडर केला जातो. तर हे खूप महत्वाचं आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतर जर आपण बघितलं याच्या पुढची पोस्ट सेम असेल ऍडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर. मी जे सांगितलं ते सगळं सेम. याच्यामध्ये बघा मागच्या पोस्टपेक्षा वेगळं असेल तर हा अनुभव पाठीमागच्या पोस्टसाठी म्हणजे डिप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियरसाठी 3 वर्षाचा अनुभव तर या पोस्टसाठी तुम्हाला मिनिमम 7 वर्षाचा अनुभव पाहिजे. बाकीच्या सगळ्या गोष्टी पाठीमागच्या पोस्टप्रमाणे सारख्या असतील. तर बघा हे होतं ऍडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर. याच्यानंतर अजून एक पोस्ट असते त्याच्या वरची ती म्हणतो आपण एक्झिक्युटिव्ह इंजिनियर. याच्यासाठी 9 वर्षाचा अनुभव असतो किंवा याच्यासाठी तुम्हाला 9 वर्षाचा एक्सपिरियन्स लागतो. कुठं तर तो पॉवर जनरेशन सेम कोल गॅस सेक्टर जे की सेंटरमध्ये किंवा स्टेट असतील किंवा IPP असेल बाकी सगळं सेम. याच्यानंतर जर आपण नेक्स्ट पोस्ट बघितली तर बघा हे सुपरिटेंडंट इंजिनिअरिंग किंवा इंजिनियर याच्यासाठी तुम्हाला 12 वर्षाचा अनुभव लागतो.
बाकीच्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी ज्या सांगितलेल्या आहेत त्याच, फक्त या कोर्समध्ये तुम्हाला मिनिमम 12 इयर एक्सपिरियन्स हा गरजेचा आहे. याच्यानंतर जर आपण नेक्स्ट बघितलं तर डिप्युटी चीफ इंजिनियर याच्यासाठी बघा तुम्हाला 14 वर्षाचा अनुभव लागतो. म्हणजे जसं जसं मी बघा पुढच्या पोस्ट सांगतोय त्याप्रमाणे बघा फक्त एक्सपिरियन्स तुमचा वाढत जातोय, बाकीच्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये कॉमन असतील. चला याच्यानंतर जर आपण नेक्स्ट बघितलं चीफ इंजिनियरसाठी तर मिनिमम तुम्हाला याच्यामध्ये बघा 15 वर्षाचा अनुभव पाहिजे. आणि याच्यामध्ये अजून काही क्रायटेरिया आहेत की त्यांनी त्याच्यातली 5 वर्ष या 15 वर्षापैकी जे काही 5 वर्ष असतील तर ऍज अ एक्झिक्युटिव्ह इंजिनियर किंवा त्याच्यापेक्षा मोठ्या पोस्टवरती तो कॅन्डिडेट काम केलेला असावा. ओके, तर हे होतं चीफ इंजिनियर बद्दल. आता सगळ्यात लास्ट जी काही पोस्ट असेल जी काही टेक्निकल केडर मधली सगळ्यात मोठी पोस्ट असते तर आपण म्हणूयात एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर. तर याच्यासाठी तुमच्याकडे 15 वर्षाचा अनुभव पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही याच्यामध्ये बघा 5 वर्ष ऍज अ चीफ इंजिनियर किंवा सुपरिटेंडंट इंजिनियर किंवा त्याच्यापेक्षा मोठ्या पोस्टवरती तुम्ही काम केलेलं पाहिजे. तर असे सगळे कॅन्डिडेट जे असतील तर एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर हे जनरली हे जे पोस्ट असतं किंवा हे जे आपण म्हणूयात हे सगळ्यात मोठं जे पद असतं हे डिपार्टमेंटल प्रमोशनद्वारे जनरली भरलं जातं. याच्यामध्ये 1:2 हा रेशो असतो जो की प्रमोशन आणि डायरेक्ट सिलेक्शनने भरला जातो. ओके, चला तर हे सगळं होतं टेक्निकल केडर मध्ये जे काही 3 स्ट्रीम होत्या मेकॅनिकल इलेक्ट्रिकल आणि इन्स्ट्रुमेंटेशन. तर याच्याबद्दल आपण ज्युनियर इंजिनियर पासून एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर पर्यंत एक थोडक्यामध्ये आपण याच्यामध्ये बघितलं. याच्यानंतर जर आपण नेक्स्ट बघितलं तर बघा अजून एक असतं याच्यामध्ये टेक्निकल केडर जे की सिव्हिल डिपार्टमेंटसाठी असतं ज्याला की आपण सेपरेट सिव्हिल केडर असं म्हणत असतो. परत सिव्हिल केडरमध्ये ज्युनियर इंजिनियर पासून चीफ इंजिनियर पर्यंत वेगवेगळ्या पोस्ट असतात. जसं आपण मेकॅनिकल बघितलं पाठीमागं ज्युनियर केडरमध्ये ज्युनियर इंजिनियर असिस्टंट इंजिनियर असे आपण पूर्ण एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर पर्यंत आपण बघितलं. तसंच सिव्हिलमध्ये पण काय असतं बघा ज्युनियर इंजिनियर ही सगळ्यात सुरुवातीची पोस्ट आपण म्हणूयात ही डायरेक्ट एंट्री असते. जसं पाठीमागं आपण बघितलं ज्युनियर इंजिनियर तसंच तिथं पण ही डायरेक्ट एंट्री असते. याच्यामध्ये बघा ह्याला नो एक्सपिरियन्स काहीच गरज नाही एक्सपिरियन्सची. त्याच्यानंतर मॅक्झिमम एज लिमिट 38 आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे फक्त याच्यामध्ये डिप्लोमा इन सिव्हिल पाहिजे. ज्यांच्याकडे सिव्हिल डिप्लोमा असेल तर असे फक्त विद्यार्थी हे टेक्निकल केडरमध्ये जे ज्युनियर इंजिनियरची जी काही पोस्ट असेल महाजनकोमध्ये तर त्याच्यासाठी एलिजिबल असतात. बाकीचं सगळं जे ऑलरेडी मी ज्युनियर इंजिनियरसाठी सांगितलंय तर त्या सगळ्या गोष्टी इथं पण ऍप्लिकेबल असतील. ओके, आता मी जास्त याच्यामध्ये पूर्ण सांगत बसत नाहीये कारण ऑलरेडी टेक्निकल केडरमध्ये ज्या पोस्ट होत्या त्यांचं क्वालिफिकेशन आणि इकडचं क्वालिफिकेशन हे बऱ्यापैकी सारखं आहे. फक्त इथं सिव्हिल इंजिनिअरिंगचे विद्यार्थी सिव्हिल केडरमध्ये फॉर्म भरू शकतात. तर हे सगळ्यात महत्वाचं आहे. चला, असिस्टंट इंजिनियरमध्ये महत्वाचं तुमच्याकडे डिग्री पाहिजे सिव्हिलमध्ये. बाकीच्या सगळ्या गोष्टी बघा फ्रेशर कॅन्डिडेट पण इथं फॉर्म भरू शकतात. तर हे याच्यामध्ये महत्वाचं आहे. बाकीच्या सगळ्या गोष्टी सेम ॲज लाईक असिस्टंट इंजिनियरिंग टेक्निकल केडर. चला, याच्यानंतर नेक्स्ट डिप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर. याच्यामध्ये परत सिव्हिल केडरसाठी तुम्हाला सिव्हिल इंजिनिअरिंगची डिग्री पाहिजे फक्त. बाकीच्या सगळ्या गोष्टी ह्याच्या पाठीमागे मी तुम्हाला सांगितल्या त्याच प्रकारे असतील. चला, याच्यानंतर आपण नेक्स्ट बघूया ऍडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर इन सिव्हिल केडर. तर याच्यामध्ये परत तुम्हाला बॅचलर डिग्री पाहिजे. याच्यामध्ये मी जो एक्सपिरियन्स सांगितला होता मिनिमम 7 इयर एक्सपिरियन्स तुम्हाला ऍडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियरसाठी पाहिजे. तर इथं पण तो तुम्हाला तोच आहे. ओके, आता जास्त याच्याबद्दल मी सांगत बसत नाहीये. चला, याच्यानंतर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर परत 9 वर्षाचा अनुभव आणि बॅचलर डिग्री इन सिव्हिल. आणि जो काही तुमचा बघा एक्सपिरियन्स असतो सगळ्यात महत्वाचं जे तुमचा सिव्हिल एरिया असतो किंवा जो तुमचा आपण म्हणूयात याच्यामध्ये जसं आपण मेकॅनिकलमध्ये बघितलं किंवा टेक्निकल केडरमध्ये जसं आपण गॅस सेक्टर होता पॉवर सेक्टर होता पॉवर जनरेशन सेक्टर होता तसंच हा जो तुमचा अनुभव असतो आता इथं काय दिलेलं आहे बघा 9 वर्षाचा एक्सपिरियन्स. आता याच्यामध्ये तुम्हाला रिस्पेक्टिव्ह सिव्हिल केडरमध्ये किंवा रिस्पेक्टिव्ह सिव्हिल फील्डमधला तुमचा तो अनुभव पाहिजे पॉवर जनरेशनच्या. याच्यानंतर नेक्स्ट जी काही पोस्ट असेल याच्यामध्ये सुपरिटेंडंट इंजिनियर याच्यामध्ये 12 वर्षाचा अनुभव विथ रिस्पेक्टिव्ह सिव्हिल रिलेटेड फील्ड. तर हा अनुभव बघा कशासाठी पाहिजे सुपरिटेंडिंग इंजिनिअरिंगसाठी किंवा इंजिनियरसाठी. याच्यानंतर जर आपण नेक्स्ट बघितलं तर डिप्युटी चीफ इंजिनियर याच्यासाठी सेम 14 वर्षाचा अनुभव आणि बॅचलर ऑफ डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंग. बाकीच्या सगळ्या गोष्टी या जसं पाठीमागं सांगितल्या त्याप्रमाणे. चला, याच्यानंतर नेक्स्ट जर बघितलं आपण चीफ इंजिनियर याच्यामध्ये मिनिमम 15 वर्षाचा अनुभव तुम्हाला पाहिजे. त्याच्यापैकी 12 वर्ष तुम्ही रिस्पेक्टिव्ह सिव्हिल वर्कमध्ये काम केलेलं पाहिजे जे की पाठीमागं ऑलरेडी मी सांगितलेलं आहे पॉवर जनरेशन सेक्टर जे की सेंट्रलचं असेल स्टेट असेल किंवा ते IPP असेल तर याच्या कुठल्याही एका सेक्टरमध्ये सिव्हिल रिलेटेड फील्डमध्ये तुम्ही 12 वर्ष काम केलं पाहिजे. तर असे सगळे कॅन्डिडेट हे चीफ इंजिनियरसाठी याच्यामध्ये एलिजिबल असतात.
ओके चला, तर हे सगळं होतं जे महाजनको मध्ये जे काही नवीन अपडेट आलेलं आहे किंवा जे काही नवीन सर्क्युलर आलेलं आहे त्याच्यामध्ये जे काही त्या वॅकन्सी भरणार आहेत भविष्यामध्ये जेव्हा काही रिक्रुटमेंट येईल तर त्याच्याबद्दल मी डिटेलमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. तर हे सगळं होतं आजच्या महाजनकोच्या रिक्रुटमेंटबद्दल. तर या सेशनमध्ये मी इथेच थांबतोय. धन्यवाद.